नमस्कार. गोवामध्ये अपेक्षा पेडणेकरांचं योकार खबरो विस्तारण. पंचायतींचा जाहीर प्रचार काल सोपला. फाल्या 10 ऑगस्टाक मतदान आणि 12 ऑगस्टाक मतमोजणी तालुको पावण्यार जातली. 5 तालुक्यातले मिळून 45 बूथ असुरक्षित, गंभीर आणि संवेदनशील म्हणून निश्चित केल्यात. 64 पंच आधीच बिनविरोध वेचून आयल्यात. उरिल्ल्या 1,464 पंचांच्या सुवातीक 5,038 उमेदवार. पंचायतीचो प्रचार सांजे 5 वरांचेर सोपलो. आता बुधवारा 10 ऑगस्टाक मतदान आणि शुक्रारा 12 ऑगस्टाक मतमोजणी. 186 पंचायतीच्या 1,528 प्रभागांनी पंचपदा खातीर मतदान जावपाचे. 64 पंच बिनविरोध वेचून आयिल्ल्यान वेचणूक फक्त 1,464 प्रभागांनी. 5,038 उमेदवार, 1,464 प्रभाग, 7,97,020 मतदार, 3,87,000 दादले आणि 4,10,000 बायलो. 1,464 प्रभागांक 1,517 मतदार केंद्रांचे मतदान जातले. राज्यात 45 बूथ असुरक्षित, गंभीर आणि संवेदनशील निश्चित केल्यात. या जाग्यांचे चढ पोलीस फोर्स असतलो. राज्यातले 45 असुरक्षित, गंभीर, संवेदनशील प्रभाग म्हणून घोषित. रुमडामळाचे 4 बूथ गंभीर, चिखलेचे, साकवाळचे दरेकी 6 बूथ क्रिटिकल, केपे आंबावलीचे 2 बूथ संवेदनशील, कांदोळेचो 1 आणि पेन्नदा फ्रांकाचे 2 बूथ असुरक्षित घोषित. चिमलाचे 5, सांताक्रूजचे 4, खोर्लेचो 1, करमळेचे 2 बूथ क्रिटिकल, सालिगावचे 5, सांगोल्डाचे 4, रेश मागूसचे 3 बूथ क्रिटिकल. या बुथांचेर चढ पोलीस फोर्स घालतले. 12 तालुक्यातली पंचायतीची मतमोजणी त्या त्या तालुक्यात लागी लागी एकाच कॉम्प्लेक्सात आशिल्ल्या 21 सुवातींचेर जातली. सारखी आता इलेक्शनाचा आमकां पोस्टल बॅलेटाचो सामको बरो रिस्पॉन्स मेळ्ळो. असो ऑलमोस्ट आता केपे तालुका 11 पंचायतीक ओवरऑल ऑलमोस्ट 40 पोलिंग पोस्टल बॅलेट्स आयले आसा. एन्ड ऑलमोस्ट कितें काय म्हणल्यार तितल्याचे मागीर पोस्टल बैठकाचे वोटींग आमी डेर एन्ड डेर जाल्ले आसा आमच्या ऑफिसाक. आणि फाल्यां बी आमी हांगा पोस्टल बॅलेट ओपन दवरतले. जे कोण आमचे केपे तालुका पोस्टल बॅलेटाचे कोणाचो आसा, पोलीस फोर्स जावं अदर डिपार्टमेंट, जे गव्हर्मेंट ऑफिसर जे इलेक्शन ड्युटीक पडला, तांकां म्हाजो एक रिक्वेस्ट आसा की तुमी आमचे केपे मामलेदार ऑफीस एज वेल एज काउंटींग सेंटराचेर आमचे पोस्टल बॅलेट ओपन बॉक्स ओपन आसतले, तुमी येवन तुमचे वोट कास्ट करून वचचे. प्रुडंटा खातीर लौकिक शिलकार. सरकारान पोगो बील टेबल करून ते असंविधानिक म्हणून सांगूक जाय आशिल्ले. तांणी भूमिपुत्र बील खंयच्या आधारार हाडले ते अजून सांगू ना. आरजी आमदार विरेश बोरकार हेडॉन, पोगो शब्दाची एलर्जी आसा जाल्यार 60 वर्सांच्या डॉमिसायल आशिल्ले बील हाडात, जाय ते नाव दियात, तेको दियात सरकाराक चॅलेंज. आरजीची विचारसरणी वेगळी, कोणा बरोबर खंय तडजोड ना. एक आसा की सगळ्यात व्हडलो जो प्लँक आशिल्लो तो पोगो बिलाचो. तुम्ही अटेम्प्टही केलो, बिलच विधानसभेक आयलना, आयलिना हाजेरूय वाद झालो. तुम्ही बरेच पिकार दिसले म्हाका त्या दीस, आणि एक बरेच बेजार जावन हावसातल्यान भायर सरले निमाणो दीस. आणि खूप जणांनी तुमकां मागीर उलो मारलो, मातसो विरेश राव म्हणून सांगले, तरी आसतना तुम्ही म्हाका दिसता हावसाक आणि रावनासतना सामके उठून गेले. इतले निराश झाले काय कितें, नंबर वन. आणि दुसरो, बील आयलेच ना ह्या गजाली कडेन तुम्ही कशें पळयता. आयज भूमिपुत्र बील हाडले तेंच्यांनी, ते कशें कॉन्स्टिट्युशनल आसले तेंवूय प्रूव करपाक जाय. आजून पासून तेंच्यांनी हे केल्ले ना, इम्प्लिमेंट केल्ले ना, म्हटल्यार रातचे ते भूमिपुत्र खंयच्याय टायमार हाडून ते पास करूंक शकता. मात जेन्ना पोगो बिलाचेर आसा तेन्ना सगळे बाक धाडयता. इतलेच आसले नाल्यार तेंच्यांनी डायरेक्ट येवन सांगूंक जाय आसले की आमी पोगो बील टेबल करता. तेंकां एक्सप्लेन करपाचें कशें अनकॉन्स्टिट्युशनल आसा आनी कशें आमी भायर मारतले, अशें कांयच करूं ना. ताणें तर सगळीं फायलूच हाडून थंय दवरली, घे विरेश वाच म्हणून. फायल हाडून दवरली मात टेबल करूना न्हू. मागीर लास्टाक आमकां सगळें पळोवन आजून पासून आमकां सारकें तेंचे एग्जॅक्ट कितें आसा तें पळोवन आमी ऑलरेडी भुमिपुत्र बिलाचेरूय घातलेलें आसा कितें कितें कशें तेंचें हें केलां. तें वेटींग म्हणटा, तें वेटींग खंय केल्या ती पोगो बिलाचेर, वेटींग बीन कांयच केल्ली ना. फुडल्या अधिवेशनाक परत मांडपाचो प्रयत्न, ऑब्वियसली आमी परत मांडपाचो प्रयत्न करतले. प्रत्येक टायम गोंयच्या लोकांक कळपाक जाय की बाबा हे फोटींगपणां करता म्हणून, ह्या लोकां वांगडा खेळटा म्हणून, गोंयकारां वांगडा खेळटा म्हणून. तेंकां सांगोनी, तेंकां एवरी टायम सांगोनी आमी रेडी आसा. समज तेंकां दिसता ते भुमिपुत्र हाडूंक शकता, भुमिपुत्रान ते 30 वर्सां हाडपाक शकता, जाल्यार पोगो बील जी 60 वर्सां धर तुमी, नाल्यार तुमी 60 वर्सां हाडा आनी पोगो बील हें करा, इम्प्लिमेंट करा. ना 60 वर्सांचे तुमच्या गोंयकारांक जो रायट मेळटलो तुमचे बील हाडा.
तू म्हणता की सरकारान जर बील हाडले जातूं भितर 60 इयर्साचे प्रोविजन आहा 60 वर्सांचे जर तू सपोर्ट करतलो? ऑब्वियसली आम्ही गोंयकारां वांगडा आसा. सरकारान समज 60 वर्सांचे बील हाडले, हांव तुमच्या माध्यमातून सांगूं सोदता, सरकारान समज 60 वर्सांचे बील हाडले आम्ही सपोर्ट करता. त्याच खुर्चेचेर विजय सरदेसाय बशिल्ले, त्याच खुर्चेचेर वेंजी वेगस बशिल्लो आनी आज तुम्ही बसला. हांव विचारता इतल्याच खातीर, कारण हांवें स्पश्ट एक प्रश्न विचारिल्लो की चल काँग्रेसीचेर तुम्ही म्हणतात की विश्वास दवरपासारखी परिस्थिती ना, आमदार आज वचत फाली वचत हें चल्लां. भारतीय जनता पक्षाक तुम्ही म्हणतात की तुमचो प्रमुख पक्ष जाचेर तुम्ही विरोध करतात, अशी परिस्थिती भितर आज जेन्ना तुम्ही इलेक्शन झगडून पळयलें, गोवा फॉरवर्डानूय पळयलें, आम आदमी पार्टीनूय पळयलें, तुमकां अशें दिसता की खंय तरी एक पॉटेन्शियल नॉन काँग्रेस नॉन बीजेपी फ्रंट गोंया भितर तुम्ही एकठांय येवन करपाक जाय काय हें अशेंच उरपाचें? आयज आमची जी आयडियोलॉजी आसा ती टोटल डिफरंट आसा. सो जी आयडियोलॉजी आमी तीच घेवन वयता फुडें आनी तीच घेवन वयतले. आमी जेन्ना कोणा कडेन समज आपा कडेन वयता, आपाची आयडियोलॉजी एक डिफरंट आसा, तांकां आमची आयडियोलॉजी लायक जायना. गोवा फॉर्वर्डाची आयडियोलॉजी मातशी डिफरंट आसा, तांकां आमची आयडियोलॉजी लायक जायना. सो ही आयडियोलॉजी जे कॉन्सेप्ट आसा तो टोटल डिफरंट फॅक्टरान वयता. कित्याक आमी पळय आमची जी पार्टी आसा आमी कॉम्प्रोमायजींग नेचर ना आमचो. आमी आतां खंयच्या हितून इलेक्शनान गेले जावं आनी खंय गेले आमी कॉम्प्रोमायजींग नेचराचे ना. बाकीचे कशें आसा कॉम्प्रोमायजींग नेचराचे ना. आतां फुडें कशें कितें वचपाचें आमी ते लोकांचेर घालतले. लोकांनी डिसायड करचे, लोकांनी सांगचें आमकां आमचे बूथ लेवलाचेर हें आसा वकर आसा, आमचे जे रेव्होल्युशनरीज गांवांनी भोंवता आनी ते आमकां इनपुट्स दिता हेंच्यानी सांगचें. कित्याक आमी डिसिजन मेकर न्हू, आमचे जे रेव्होल्युशनरीज आसा ते डिसिजन मेकर आनी ते डिसिजन घेतले फुडें. शेतकी सहकारी मार्केटिंग महासंघाकडच्या 408 मेट्रिक टन दाळ खरेदीक मुख्यमंत्री सावंत आणि पीडीएस मंत्री गोविंदान मान्यताय दिली. 22 एप्रिल 2020 मंत्रिमंडळान प्रस्ताव पास. मुख्यमंत्री आणि गोविंदाक सगळे खबर, आता हात फाफुटतात म्हणून विजयाचं ट्विट. सिव्हिल सप्लाय सचिवाचे सयेचे प्रस्तावाचा पुराव. मेट्रिक टनाक 89,000 रुपयांनी खरेदी. राशनार विकपाचे 83 रुपया किल. हे घेतले जेव्हा गोयात लॉकडाऊन आशिल्लो, म्हणल्यार 2,43,000 किलो जर एक किलोच एक गोंयकाराच्या घरा पावयलेली जाल्यार म्हाका दिसता आख्खे गोंयाक म्हणल्यार 2,43,000 फॅमिलीक तुरदाळ मेळपाची. तेन्ना तुरदाळ 200 रुपया ब्लॅक मार्केटान ताजो प्रेस आशिल्लो, कित्याक कांय मेळनाशिल्ली. सो जे मनीस अंत्योदय तत्वाचे उलयता, जे समाजातल्या बारीकांतल्या बारीक मनशाक न्याय दिवपाचे उलयता, तांणी आज बारीकांतल्या बारीक मनशाक फटोवन ही तुरदाळ घेवन ती कुसळली हे आज सिद्ध जालां. आनी म्हाका दिसता हाजेर अशें दिसता की कला अकादमीच्या टायमार जे टेंडर नासतना पास केले आनी 50 कोटी रुपयाचे स्कॅम केला, तशें हेंय बी स्कॅम तशेंच केल्ले आहा कॅबिनेटाक हाडून. आनी हाजे खातीर दुसरे मंत्री बी जे कोण आहा तेय कल्पेबल जाता. आनी मुख्यमंत्र्यान तेन्नाच्या मंत्र्यान आतां आपल्याक ते घेवंक नाका म्हणिल्ले आनी अशें तशें म्हणूंक जायना, ते खंयच कांय ना, तुमी तातूंत इनवॉल्व आहात. आनी आतां उगीच एक खंयचे गव्हर्मेंट ऑफिसराक स्केपगोट करूंक वचनाकात. हांगा खरें जें कितें प्रोक्युरमेंट स्कॅम आहा ताजे खोलायेन ताजेर SIT घालात, ताजेर इन्वेस्टिगेशन करा. हें हांव आतां प्रधानमंत्र्याक लेटर बरोवपाचो आहा, कित्याक हें लॉकडावनाच्या टायमार ही गोंयकारांचेर स्कॅमां हे सरकारान केल्ली आहा आनी ताजे खातीर गिल्टी हॅज टू बी ब्रॉट टू बूक. एमपीटीचे भोवतणी वर्षाचे अर्धे दीस हवा बरी, बाकीच्या दिसांनी समाधानकारक साधारण व सापूच पेड्यार. प्रदूषण नियंत्रण मंडळान वर्सभर एअर मॉनिटरिंग केले. IIT मुंबईच्या अभ्यासाचोय असोच रिपोर्ट. मंडळान हे दोनूय रिपोर्ट मतींत धरून MPT कोळसो हाताळूंक मान्यताय दिताना कांय अटी घाल्यात. खासा रिपोर्ट. कोळशाक आणि MPTतल्या हेर उद्योगांक लागून जावपी प्रदूषणाचे पातळेचो अभ्यास करपाक प्रदूषण नियंत्रण मंडळान 2021 ते 2022 मेरेन बायणा MPT क्वॉटर्स आणि वास्कोचे फ्यूज कॉल ऑफिसा कडेन एअर मॉनिटरींग केले. ताचो रिपोर्ट आयला तो असो. 2021 ते 2022 मजगती 97 दीस एअर क्वॉलिटी मॉनिटरींग बायणा MPT क्वॉटर्स वास्को फ्यूज कॉल ऑफिसा कडेन मॉनिटरींग. वर्षातले 53% दीस ह्या वाठारात एअर क्वॉलिटी बरी. वर्षातले 38% दीस ह्या वाठारात एअर क्वॉलिटी समाधानकारक. वर्षातले 7% दीस ह्या वाठारात एअर क्वॉलिटी मध्यम. वर्षातले 2% दीस ह्या वाठारात एअर क्वॉलिटी सापूज बाबत.
IIT मुंबईने वास्को वाठारात एअर क्वालिटी मॉनिटरिंग केले. तातूंतय वास्को वाठारात असेच एअर पोल्युशन सापडला. ह्या दोन्ही रिपोर्टा वयल्यान प्रदुशण नियंत्रण मंडळान MPT कोळसो हाताळपाक मान्यताय दितना कांय अटी घाल्यात त्यो अश्यो. पोर्टाच्या वाठारात हवामान स्टेशनाचे प्रभावी नेटवर्क उभारचे. ताचो डाटा सरळ प्रदुशण नियंत्रण मंडळाच्या कचेरेत पावतलो. गाडयो यो वच करपी पोर्टा भितरले कच्चे रस्ते पुराय काँक्रीट करून घेवचे. मंडळाचो सल्लो घेऊन सीमेचेर सतत एक अपविंड आणि दोन डाऊनविंड एम्बियंट एअर मॉनिटरिंग सिस्टम घालच्यो. दुल्लांचे प्रदूषण उणे करपाक आंतरराष्ट्रीय पावण्यार वापरात आशिल्ल्या उत्तम पद्धतींचो सोद घेऊन त्यो बंदरांचेर वापरपाच्यो. पोर्टात माकना कार्गो तंत्रज्ञान वापरपी स्किल्ड स्टाफ आसपाक जाय. बार्जीतल्यान मालाची येरादारी करताना पुराय धापूनच करची. माल लोड अनलोड करताना डस्ट सेपरेशन सिस्टम चालीक लावची. कार्गोत वलसाण दवरप. चढ उंचाय वेल्यान माल खाली करप ना. धुल्ल पार्टिकल शारा मेरेन पावचे न्ही म्हणून ऑपरेशन मुरिंग डॉल्फिन 2 आणि 3 करची. हवामानाचो अदमासाचो रिपोर्ट MPT सदांच काम आदळटाल्यां कडेन दिवचो. वाऱ्याचो नेट पळोवन काम सुरू दवरपाचे काय ना ते थारोवपाचे. मुरिंग डॉल्फिन 4, 5 आणि 6 खातीर पर्यावरण दाखलो घेवचो. अश्यो कांय अटी घालून प्रदूषण नियंत्रण मंडळान कोळसो आणि कोक हाताळपाक MPT मान्यताय दिल्या. ह्यो सगळ्यो अटी चालीक लावून प्रदूषणाचे प्रमाण देंवता काय ना ताचेर खंय मंडळ लक्ष दवरतले. मात कोळसो हाताळप चालूच. प्रुडंटा खातीर लौकीक शिलकार आणि विक्रम नायक. मडगाव पालिकेक सत्तांतराचे वेद. BJP सत्ता येऊक शकता म्हण मंडळ अध्यक्ष रुपेश महात्मे उलोवन दाखयता. BJP 7 नगरसेवक विधानसभा वेचणुके आदी फातोड्डेचो एकलो जॉयन झाला. उपरांत खारेबांदाचो महेश आमोणकार आनीक 4 जाण खंय संपर्कात आसात. 13 जाले काय सत्तांतर. दिगंबर कामत BJP येता म्हणटा ती खंय अफवा. मडगाव नगरपालिकेन जेन्ना आमी निवडून आयिल्ले तेन्ना आमचे 7 आशिल्ले. मडगाव मतदारसंघ नगरपालिकेन 3 मतदारसंघ येतात. गेल्ल्या फावटी इलेक्शनाक फातोडा मतदारसंघान निवडून आयिल्ले मडगाव नगरपालिकेचेर श्वेता लोटलीकर ही पार्टी आयिल्ली. पयर आमी मडगाव मतदारसंघातलो खारबान म्हाका जेन्ना निवडून आयला इंडिपेंडंट महेश आमोणकार हेका आमी घेतिल्ल्या. आनी 4 नगरसेवक मडगाव मतदारसंघातले मडगाव नगरपालिकेतल्या मडगाव मतदारसंघातले 4 नगरसेवक हे भारतीय जनता पार्टीच्या संपर्कात असतात. एनी मुमेंट आम्ही त्यांना प्रवेश देऊ शकतात जर आमचे गणित सारखे जुळले. आणि ते तर ह्या 15 ऑगस्ट ह्याच्या पहिले आले जाल्यार मडगाव नगरपालिकेन भारतीय जनता पार्टीचे 13 नगरसेवक जातले जे मेजॉरिटी आसतले. आणि भारतीय जनता पार्टी आम्ही नगराध्यक्ष पद चौक जण येऊन मागीर काम केलो भीतर प्रवेश म्हणजे दिगंबर कामदेल काय संबंध ना. दिगंबर कामदेल जो अफवा व दिगंबर कामतच उडयता त्याचे मनीस उडयता पण ते कापसतात ना. भारतीय जनता पार्टी येऊक खंयच्याच नेत्याक गोयच्या ऑर आमच्या मडगावच्या भारतीय जनता पार्टी दिगंबर कामत येता हे आम खबर ना. भारतीय जनता पार्टीन जर तो येता आमचो स्टँड आम्ही त्या टायमार डिक्लेअर करतले. आमची क्लॅरिफिकेशन आमच्या पार्टीच्या अध्यक्षांनी दिला त्याचेच मनीस अफवा उडयता. जर ते कापसतात हा जाल्यार ते राजीनामा देऊन पार्टी अध्यक्षाक मेळचे मुखावर स्टँड आम्ही सांगले मागीर. घेऊ एक बारीकसो ब्रेक पळत राहत प्रुडंट. अनमोड घाटात पावसान फुगून पालसणां कोसळप चालूच. अनमोळ घाट दूधसागर देवळा लागसार पालसण रस्त्यार कोसळले. सकाळी कोसळिल्ले पालसण क्लियर करून रस्तो येरादारीक क्लियर केला. अस्तंत घाट वाठारात अधीमधी रस्त्यार पालसणां झाडां कोसळपाचे प्रकार ह्या 2-3 वर्सांत वाढल्यात. मोल्या जिते कडल्यान अनमोड घाट जवळ 11 किलोमिटराचेर ही लँडस्लायड जाल्ली आसा. 8 दीस पयलीं असोच पावस पडून हांगासर एक मेजर लँडस्लायड जाल्ली. अजूनय माती सकयल देंवता आनी म्हाका दिसता लोकांनी हांगासर अनमोड घाटा वयल्यान येतना काळजीपूर्वक येवपाक जाय कारण धुकें आसा इतलें दाट सामकें आनी एक वटेन हें जे लँडस्लायड जाल्ली आसा तें माती काडपाचें काम चालू आसा. अनमोड घाटा वयल्यान स्टुडंटा खातीर विवेक प्रभू.
महाराष्ट्रात शिंदेसेना बीजेपी सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार. देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळात ना. पहिल्या पावण्यावर शिवसेना आणि बीजेपीच्या दरेकी 9 मंत्र्यांसोबत. बीजेपीचे चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, शिवसेनेचे उदय सामंत, दीपक केसरकर ह्या खडेगाठ फुडाऱ्यांक एंट्री. दुसरो विस्तार 2 ते 3 सप्तकात. सोपूत विद्याधी शिंदेन दुसऱ्या फेजीतल्या मंत्र्यांची बसकाय घेतली. माननीय राज्यपाल महोदय, मंत्री पदाची तसेच गुप्ततेची शपथ घेण्यासाठी पदनिर्देशित मंत्री उपस्थित आहेत, त्यांना आपणासमोर शपथ घेण्याची परवानगी असावी. मी राधाकृष्ण एकनाथराव विखे पाटील ईश्वर साक्ष शपथ घेतो की भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नीत राखील. मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक शुद्ध बुद्धीने पार पाडीन. आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निष्पोपणे तसेच कोणत्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन. मी उदय रवींद्र सामंत ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञान होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही. साळवे धरण बांदिल्ले शिपणावळीक ताचे बळार 110 शेतकरी सोसायटी उभ्यो जाल्यो. तातूंतल्यो 52 सोसायटी अजून आसा म्हण WRD मंत्री शिरोडकर सांगता. धरणाचेर भरपी सगळे पारंपारीक बंधारे जाग्यार घालून बंद पडिल्ल्यो सोसायटी खंय पुनर्जिवीत करतले. 15 नोव्हेंबर सावन सगळ्या बंधाऱ्यांनी उदक पावोवपाची WRD टार्गेट. साळावली डॅम पुरवता पहिली बांधिल्लो न्ही तो शेतकऱ्यांक उदक दिवपा संबंदी इरिगेशन सिस्टम जी आसा ती बरी करपा संबंदी हो डॅम बांदिल्लो. आणि त्यानुसार मागीर जवळजवळ 110 सुमार सोसायटीज त्या भागातल्यान निर्माण झालेल्यो. तातूंतले आज मेतीक साधारण 52 सुमार सोसायटी चलतात शेतकऱ्यांच्यो. ज्या 52 सोसायटींतल्यान साधारण 1000-1500 शेतकरी थंय शेत रोवपाचें काम करतात, बागायती करपाचें काम करतात. तर हो आंकडो जसो वाडपाक जाय 110 सोसायटीज पुनर्जिवीत जावपाक जाय. आणि म्हणून जेव्हा आम्ही आढावा घेतलो गेल्या त्या 15 दिसां पहिली थंचे फार्मर्स साधारण प्रॉमिनंट फार्मर्स जे आसात शेतकरी ते शेतकरी थंय आयिल्ले. सोशल वर्कर्स आणि पॉलिटिकल लिडर्स म्हणजे पंचायत लेवलचे पंच मेंबर्स, सरपंच, जिल्हा पंचायत मेंबर्स थंय आशिल्ले, काउन्सिलर्स बी आशिल्ले. कारण काही एरिया ही म्युनिसिपल एरियेंत येता काड्याचे काही एरिया. आणि आमचे मानाधिक PWD मिनिस्टर श्री काबार उलो आशिल्ले. तर सगळ्यांची घाणे ऐकून घेतल्यानंतर, मागणी ऐकून घेतल्यानंतर, सूचना त्यांची ऐकून घेतल्यानंतर 15 नोव्हेंबर हो थारायल्लो आसा की सगळी ताजी पहिली सगळी डागडुजी करून सगळे रिपेअर वर्क घेऊन उदक जे असा पण ते 15 नोव्हेंबराक केंद्रातल्या सोडपास जाय. कुडचणे एरिया, काकोडा एरिया, त्यानंतर मागीर मुखार बाळ्ळी वगैरे एरिया, केपें एरिया, कुंकळेचे एरिया, ही सगळी एरिया तातूंत घेतली. समेर बाय ऑक्टोबर एंड शेतकरी महोत्सव करून पळयता, जेणे करून म्हणजे विथ द हेल्प ऑफ अवर एग्रीचर मिनिस्टर आणि आमचो काबराल PWD मिनिस्टर त्या दोग तिघांच्या सहकार्यानं शेतकरी महोत्सव करून ऑफकोर्स हे काम एग्रीकल्चर डिपार्टमेंटान करपाक जाय. पण काड्या असो तातूंत इन्वॉल्व जाल्ले बरें जातलें अशें ते चड करून केलें जाल्यार कुडचड्यार त्याच लोकांनी कुटुंबांनी शेती करपाचें सोडिल्लें आसा. तर तांकां काही सुविधा सरकारा कडल्यान दिवन जर परत तांकां मोटिवेट केलें जर जायत जाल्यार ते कुटुंब जे आसा ते शेतकऱ्यांचे कुटुंब जे आसा पळय ही परत शेता कडेन येवंक शकता. आणि पर्टिक्युलरली पार्श्वभूमी कोरोनाची घेतली जर जायत जाल्यार बऱ्याच लोकांक आतां शेती करपाक जाय अशें दिसता. आणि हो मायंडसेट आमी कॅच करपाक जाय आणि लोकांक जाय ती सुविधा दिवन एखादी मशीन जाय किंवा एखादी आणि किती सुविधा जाय ती दिवन तांकां आमी मोटिवेट करून शेतीच्या व्यवसाय भितर हाडपाक जाय. वास्को सप्ताची फेरी आणि 2-3 दीस वाढवची म्हणून फेरयेक दुकानां मांडिल्ले मागतात. ब्रिस्तारा स्टॉल्स काढचे पडटले. कोविडाचे 2 वर्सां उपरांत फेरी भरल्या मात अंदू जाय तसो धंदो ना. स्टॉलांचे भाडे सुद्धा सुटिल्ले ना. दीस वाडयल्यार 4 पैसे येतले म्हूण स्टॉलवाल्यांक आशा. पुलीस म्हणटा जिल्हाधिकाऱ्याच्या ऑर्डी प्रमाण फेरयेचे दीस सोंपले काय स्टॉल काढपाचे.
उनका कुछ नहीं हो रहा है, कुछ धंधा ही नहीं हुआ है, हम लोग बहुत नुकसान हो रहा है, लॉस हो रहा है, हम लोग थोड़ा बढ़ा के देंगे तो हो सकता है कवर हो जाए। आपका भाड़ा निकल गया? नहीं, भाड़ा किराया भी नहीं निकला। हम म्हटलं सांगता सुद्धा म्हटलं आम्ही एवढं आमचं सप्ताह हे 2 वर्षात सप्ताह गेला, आम्ही त्याच्या त्याने स्टॉल बी सगळ्या लोकांनी घातलं म्हणजे आमचं बरं चाललं इकडं आणि त्याच्या लोक जाय त्या प्रमाणात असा होय असं लोक राहतात आणि सर पाऊस येणार आणि पावसाने मात्र बरं केलं। लेकिन हम चाहते हैं कि यदि प्रशासन 2-3 दिन बढ़ा के हमको दे दे तो हमारा जो नुकसान है वो पूरा हो जाएगा, नुकसान यानी कि कुछ फायदा हो जाएगा व्यापारियों को सबको हम सभी को। जी करते तो जो 5 कोटी की सवाल ये जी उलाटा जी तक उम्मीद जैसे आने बाकी लोकानी संगा कि फुड़ा वर्षा तुम्हें मना थोड़े हमको दुकानदार कि फुड़ा वर्षा तुम्हें बाजार खुर्जन लाई कर पाए ती तुम्हें यूची मन पूरा धंधा नहीं हुआ, धंधा फ्लॉप हो गया। 3-4 दिन से बोलो तो नॉर्मल से नॉर्मल धंधा हो रहा था, ऐसा व्यापार हुआ ही नहीं। व्यापार म्युनसिपालिटी आपने बोलना चाहिए कि अपने 1-2 दिन बढ़ा के अपने चाहिए। हमारा भाड़ा निकल गया है इसका? नहीं, भाड़ा नहीं निकला। तो वह सप्ताह एक्चुअली एज पर डिस्ट्रिक्ट कलेक्टर ऑर्डर 8 तारीख मिला 2 वर्ष गलो क्या 9 तारखे मैं इलेक्शन प्रोसेस स्टार्ट जाता। सो आज चढ़कर हम आज सद्या कित जाना स्टाफ ब्रिफिंग ज्यादा कारण थोड़ा स्टाफ पावना। सो प्रेजेंटली हम लोकल जे स्टाफ आसा ते सध्या पेट्रोलिंग करतात। ॲक्च्युली आज म्हणल्या त्यांनी स्टॉल इन्स्टॉल केला ते ॲक्च्युली डिसमेंटल करपा एज पर द डिस्ट्रिक्ट कलेक्टर ऑर्डर। सो पळूया सो कशी किती असते। सो सध्याक आमचा लोकल स्टाफ असतो ती पेट्रोलिंग करतात। ही अशिली मिड डे अपडेट, परत रोखडेच मिळ्या। प्रुडंटाक फॉलो करात वेबसाईट, ट्विटर ॲप, फेसबुक, टाटा स्काय ॲप, जिओ टी व्ही ॲपार। Be prudent, be safe, keep watching Prudent.